क्लब वरुडच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्याचे आदर्श काम सुरू आहे. वरुड तालुक्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, वेळेत शाळेत जाता यावं यासाठी वरुड तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे रोटरी क्लबच्या वरुडच्या वतीने आज विद्यार्थ्यांना सायकल वाटप होत आहेत. त्यामध्ये आज रोटरी क्लबचे सदस्य लोकेश भाऊ अग्रवाल आले. भाऊ, तुम्ही काय सांगू शकाल? आज जो हा पूर्ण रोटरी क्लब ऑफ वरुड आणि या इंटरनॅशनल लेवलवरच्या ग्रुपने जो आज आपल्या इथं 50 सायकलीचा प्रत्येक शाळेमध्ये गरीब मुलांसाठी जो कार्यक्रम केला, हा सुंदर उपक्रम प्रत्येक ग्रुपने असाच राबवावा. जसं सगळं डॉक्टर बंगे साहेब, डॉक्टर नितीनभाऊ खेर्डे साहेब, त्यानंतर सर्वांनी सांगितलं की काही प्रमाणात जसं हा रोटरी ग्रुप खूप म्हणजे सेवा करत आहे, एक सामाजिक ग्रुप प्रत्येक ग्रुपने, तो प्रत्येक म्हणजे प्रत्येक ग्रुपने असं काहीतरी नवीन कार्यक्रम राबवून वरुडला एक सुंदर म्हणजे गरीब लोकांना जे होणाऱ्या लहान मुलांना जे आज सायकल मिळाली, गरीब लोकांना जो होणारा त्रास आहे तो खूप छान प्रकारे चांगलं होईल असं माझं मत आहे. मी युवा व्यापारी संघातर्फे, चुडामण नदी मित्र परिवारातर्फे सर्वांना विनंती करतो की ज्यांना काही आपल्याला द्यायचं आहे ग्रुप वाईज असंच एक ग्रुपमध्ये देऊन एक रोटरी क्लबद्वारा जसं आपण हे कार्यक्रम रोबत आहोत तसेच आपले हे कार्यक्रम नित्य कार्यक्रम सर्वांनी निपटावे व चांगल्या पद्धतीनं असं सर्वांची सेवा करावी. ही सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारा रोटरी क्लब वरुड आज रोटरी क्लबच्या वतीने आज विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप होत आहेत. आपल्यासोबत रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीनभाऊ खेर्डे. नितीनभाऊ, तुम्ही काय सांगू शकाल? रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 जे गोंदिया गडचिरोलीपासून तर नाशिकपर्यंत आहे, यांच्या ज्या अध्यक्ष आहे आशा वेणुगोपाल मॅडम, यांच्या संकल्पितून हा एक कार्यक्रम ज्यांनी 5700 सायकली या पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये वाटप केलं, त्यापैकी 50 सायकली ह्या आमच्या रोटरी क्लबा वरुडला मिळाल्या. तर रोटरी क्लब वरुड मागच्या एका वर्षापासून, मागच्या 2 वर्षापासून विविध कार्यक्रम उपक्रम त्या रोटरीतर्फ ग्रुपतर्फे सामाजिक उपक्रम असो, शैक्षणिक उपक्रम असो करत आहे. आणि हा जो 50 सायकली वाटपाचा हा जो प्रोजेक्ट आहे ह्या सगळ्यात महत्त्वाचा गरजू विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रोजेक्ट रोटरी क्लबमार्फत सुरू आहे. आणि 50 सायकलचे वाटप तालुक्यातील विविध शाळांना विद्यालयांना येथे होत आहे. धन्यवाद. आज रोटरी क्लबच्या वतीने आज शालेय विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आली आहे. त्याचपैकी आज आपल्या इथे बोरकुटे सर आहेत, त्यांच्या मुलींसुद्धा सायकल देण्यात आली. काय सांगू शकाल? मी रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय श्री नितीन मामा खेर्डे यांचे खूप खूप अभिनंदन करतो, कारण की हा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना ज्यांची म्हणजे वेळेवर हे म्हणजे त्याला आपण आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यांना आपण सायकली भेटला. सायकल देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो अवभाव आला मी आज, तर खूप म्हणजे आता खूप हे वाटलं, कारण की आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आम्ही पायामध्ये चप्पल नसताना आम्ही शाळेत जात होतो, खळे रुतत होते. आज यांच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांना यांच्या परिक्रमातून खूप मोठा हे गरीब विद्यार्थ्यांना सायकल भेटलं. मी रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय श्री नितीन मामा खेर्डे यांचे व त्यांच्या चमूचे सगळ्या टीमचे अभिनंदन करतो. आज रोटरी क्लबच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप होत आहे. त्याचपैकी महेशभाई बोरकुटे यांची मुलगी प्राची हिलासुद्धा सायकल देण्यात आली आहे. आपल्यासोबत विद्यार्थी आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. तुला सायकल भेटले काय सांगू शकतो? हो, मी जागृत विद्यालय सांगेची विद्यार्थिनी गायत्री बोरीवार. मी वरुडला राहते आणि 1 किलोमीटर प्रवास करतो, त्यामुळे सायकलमुळे मला सोपं जाईल. आता आमचा रविवारी क्लास असते, त्यामुळे आम्हाला पैदलच जावं लागते. तर आता सायकल मिळाल्यामुळे मी रविवारी सायकल. डॉक्टर अमोल वैद्य स्मृती विद्यालयाच्या सावंगीच्या वतीने जागृत विद्यालयाचा विद्यार्थी आहे. नेमका आज तुला सायकल मिळेल काय सांगू शकशील? मला सायकल मिळाली तर मला आनंद झाला आहे, कारण आम्हाला शाळेत 1 किलोमीटर दूर जावे लागे तर आम्हाला सायकलची गरज होती. खरंच रोटरी क्लबच्या वतीने जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांना सायकलाचं वाटप होत आहे आणि खरंच सुंदर, खूप सुंदर उपक्रम आज रोटरी क्लबच्या वतीने आपण आलं आहे. पात्र कॅमेरा निकू बावनीसह प्रवीण सारखं चोळा मुलेस पोर्टल.